नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला वाफेवरचे साबुदाणा पापड करून दाखवणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकाल पापड केवढा छोटा होता, अगदी तिप्पट साईजने हा फुललेला आहे आणि खूप पांढरा शुभ्र हा बनून तयार होतो. तुम्ही साबुदाण्याचे पळी पापड किंवा वेगळ्या पद्धतीने पापड नक्कीच बनवले असतील, पण एकदा हे वाफेवरचे साबुदाणा पापड नक्की करून बघा. खूप छान हे बनून तयार होतात. तर हे पापड बनवण्यासाठी दोन वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेल्या आहे आणि काही टिप्स फॉलो करून खूप छान हे पापड बनून तयार होतात. करायलासुद्धा खूप सोपे आहे. रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे साधारण मी अर्धा किलो साबुदाणा रात्रीच भिजवून घेणार आहे. जसं आपण खिचडीसाठी साबुदाणा घेतो अगदी तोच साबुदाणा आहे, यापेक्षा बारीक साबुदाणासुद्धा बाजारामध्ये विकत मिळतो, तो सुद्धा तुम्ही पापडांसाठी वापरला तरी सुद्धा चालेल. आता हा साबुदाणा मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि यातलं पाणी काढून पुन्हा चांगलं पाणी टाकून हा आपल्याला भिजत ठेवायचा आहे. आता खिचडीसाठी जसं आपण साबुदाणा भिजवतो अगदी तशाच प्रकारे इथे मी हा भिजवून घेतला आहे. रात्रभरासाठी हा साबुदाणा इथे भिजून तयार आहे. हवं असेल तर 4 ते 5 तासांकरिता सुद्धा तुम्ही हा भिजून घेऊ शकता, काहीच हरकत नाही. खूप छान मोकळा भुरभुरीत हा भिजला गेलेला आहे. आता हा साबुदाणा मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते. आता जेवढा साबुदाणा आहे त्यानुसार यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते. आता हा साबुदाणा चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे मीठ कुठेही कमी जास्त होणार नाही, एकसारखं हे साबुदाण्यावर लागलं जाईल. लगेचच इथे आपण याच्या पापड्या बनवायला घेऊया. तर इथे मी इडलीच्या भांड्यामधले जे साचे असतात, ज्या प्लेट्स असतात, ते अशा अगोदर तेलाने थोडेसे ग्रीस करून घेणार आहे. पण लक्षात असू द्या, तेल पहिल्यांदाच लावायचं आहे, त्यानंतर तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आहे. तर ह्या ज्या साच्यांमध्ये आपण थोडा थोडा साबुदाणा अशा प्रकारे टाकून घेणार आहोत आणि हलकासा दाब देत आपण हा गोल आकारामध्ये स्प्रेड करून घ्यायचा आहे. हाताला मी इथे पाणी लावलं आहे जेणेकरून हा हाताला चिकटणार नाही. तेलाचा खूप जास्त वापर करायचा नाही, नाहीतर ह्या पापड्या वाळवल्यानंतर कालांतराने त्यांचा खूप जास्त तेलकट वास येतो. तर इथे शक्यतो पाणीच वापरायचं आणि दुसऱ्या वेळेला ज्या वेळेला ह्या पापड्या वाफून होतील त्यावेळेलासुद्धा साच्याला तेल न लावता बऱ्यापैकी पाणी लावायचं. इडलीच्या भांड्यामध्ये ह्या पापड्या लावण्याअगोदर भांडं स्वच्छ करून घ्यायचं, कारण यामध्ये जे काही बारीक होल्स असतात त्यामध्ये इडलीचं बॅटर किंवा ढोकळ्याचं बॅटर गेलेलं असतं. तर आपण ह्या उपवासाकरिता सुद्धा बनवतो, त्यामुळे ह्या प्लेट चांगल्या साफ करून घ्यायचं. तर इथे आता मी इडली कुकरमध्ये पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये एक एक करून आपल्याला प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि साधारण झाकण ठेवून लो फ्लेमवर ज्या प्रकारे आपण इडली लावतो त्यानुसार आपल्याला ह्या पापड्यासुद्धा वाफून घ्यायच्या आहे. तर साधारण 10 ते 12 मिनटासाठी ह्या पापड्या मी आता वाफायला ठेवलेल्या आहेत. त्यानंतर दुसरी एक मेथड सांगते तुम्हाला. तर प्लेटला पुन्हा एकदा मी तेल लावून घेतलं आहे. सांगितल्याप्रमाणे तेल पहिल्यांदाच लावायचं आहे, त्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळेला तेल लावण्याची काहीच गरज नाही आहे, पाणी वापरून घ्यायचं. आणि इथे अशा मी काचेच्या बांगड्या घेतलेल्या आहे, त्यामध्ये आपल्याला छानपैकी ह्या पापडीचा गोल आकार देता येईल म्हणून इथे मी काचेच्या बांगड्या घेतलेल्या आहेत. जर तुमच्याकडे एखाद्या डब्याचे छोटे छोटे झाकणं असतील स्टीलचे तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. झाकण ठेवून त्यामध्ये असाच साबुदाणा पसरून घ्यायचा आणि झाकणासहित हे जे काही ताट आहे ते वाफवायला ठेवायचं, कारण झाकणं काढता येणार नाही पण बांगडी मात्र काढता येते. तर ही बांगडी मी अलगदपणे काढून घेते आणि खूप छान गोलाकार असा ह्या साबुदाण्याला आलेला आहे. आता हे ताट तयार झाल्यानंतर लगेचच कढईमध्ये मी वाफवायला ठेवून देते. तर कढईमध्ये खाली साधारण 1.5 ग्लास मी पाणी गरम करून घेतलंय. पाणी उकळ आहे तर कढईमध्ये ताट ठेवून देते आणि त्यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत. तुमच्याकडे जर का होल असलेली चाळणी असेल मोठ्या होलची तर ती सुद्धा तुम्ही इथे ताटाऐवजी वापरू शकता. आता झाकण ठेवून सेम इडली कुकरप्रमाणेच कढईमधले जे पापड आपण लावलेले आहेत ते सुद्धा मी वाफवून घेणार आहे. तर इथे 10 मिनिटे झालेली आहे. लो फ्लेमवर ह्या पापड्या आपल्या खूप सहजपणे 10 मिनिटातच तयार होतात. तुम्ही इथे बघू शकाल साबुदाणा जो आहे मस्त ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शी झालेला आहे. तर छान पारदर्शी होईपर्यंतच हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. धारदार चमच्याने किंवा सुरीने अशा आपल्याला ह्या पापडीच्या कडा अगोदर लूज करून घ्यायचे आणि त्यानंतर अलगदपणे सहजपणे ही पापडी मोल्डमधून बाहेर निघते. तर बघा खूप छान दिसत आहे, एकदम ट्रान्सपरंट आहे. आणि काढल्या लगेचच हे आपल्याला उन्हामध्ये वाळण्यासाठी टाकून द्यायचे आहे. तर खाली मी एक चादर अथरून त्यावर प्लास्टिकचा पेपर अथरला आहे आणि कडक उन्हामध्ये साधारण 2 दिवसाकरिता ह्या पापड्या मी छान कडकडीत वाळेपर्यंत वाळून घेणार आहे. तर इथे कढईमधलं ताट किंवा ताटातल्या पापड्यासुद्धा व्यवस्थित वाफवल्या गेलेल्या आहे. सेम पद्धतीने मी ह्या लूज करून आणि मग काढून वाळत घालणार आहे.
पापड्या केलेला तो दिवस सोडून 2 दिवसासाठी ह्या पापड्या मी छान कडकडीत उन्हामध्ये वाळून तयार केलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकाल खूप छान ह्या पापड्या बनून तयार होतात. तर साधारण एवढ्याशा अवधानामध्ये 50 पेक्षा जास्त इथे पापड्या बनून तयार झालेल्या आहेत. आता तेलामध्ये तुम्हाला इथे तळून दाखवते. तेल चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेलं आहे. तळण्या अगोदर पापडीची साईज बघा खूप छोटी होती आणि तळल्यानंतर अगदी तिप्पट साईजने ही फुललेली आहे. याचबरोबर हलकीशी पिवळीसुद्धा पडलेली नाही आहे. खूप छान पांढरी शुभ्र ही पापडी तळून तयार होते. नक्कीच रेसिपी करून बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. किंवा कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्कीच शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.